बाजारात प्रोटीन पावडर हे भरपूर व्हरायटीमध्ये मिळतं आणि तितकंच महागही असतं. पण आज आपण अगदी घरगुती पद्धतीने आणि बजेटमध्ये बसेल असं हे प्रोटीन पावडर बनवणार आहेत, कारण रोजच्या जीवनात आपल्याला प्रोटीनची गरज ही भासतेच आणि त्यातल्या त्यात वेट लॉससाठी ही रेसिपी खूप उत्तम आहे. नमस्कार, मी शीतल, मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत प्रोटीन पावडर कसं बनवायचं आहे. तर चला सुरुवात करूया. इथं मी गॅसवर एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यात एक कप बदाम टाकून घेते, अर्धा कप काजू, दोन टेबलस्पून इथं मी पम्पकिन सीड्स टाकून घेते आहे, दोन टेबलस्पून वॉटरमेलन सीड्स आणि 15 ते 16 पिस्ता टाकून घेते. मंद आचेवर आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स छान खरपूस भाजून घ्यायचे. इथं हे भाजून तयार झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून खसखसही भाजून घेते. खसखस ही बहुगुणी आहे, यात खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात. द खसखसही हलकीशी भाजून घेते. खसखस भाजून झाल्यानंतर तिलाही एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेऊया. आता इथं मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि आपल्याला याची आता बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. इथं ही बारीक पावडर बनून तयार झालेली आहे, बघू शकतात. तरीसुद्धा आपण हे पावडर एकदा चाळणीने चाळून घेऊया. तर मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवून हे पावडर गाळून घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. इथं हे पावडर गाळून झाल्यानंतर एक कप मिल्क पावडर टाकून घेते. मिल्क पावडर टाकण्याचं कारण एकच आहे की जेव्हा आपण दूधमध्ये हे पावडर टाकून दूध गरम करू तेव्हा एक क्रीमी फ्लेवर दुधामध्ये उतरतो. इथं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर चला आता हे पावडर आपण एक एअरटाईट कंटेनरमध्ये फिल करून घेऊया. हे पावडर तुम्ही 2 ते 3 महिने व्यवस्थित स्टोअर करू शकतात. आता दूध कसं बनवायचं आहे ते बघूया. तर पातेलीमध्ये साधारण 2 कप इथं दूध टाकून घेते आहे. आता यात जाईल 2 मोठे चमचे प्रोटीन पावडर. जितकं दूध घेतलेलं आहे तितकंच आपल्याला प्रोटीन पावडर क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे 2 कप दुधाला 2 चमचे प्रोटीन पावडर. आता याला छान उकड काढून घेऊया. यात अजिबात साखर टाकायची गरज नाही आहे, कारण की एक स्वीटनेस ड्रायफ्रूट्समुळे दुधाला येतोच. इथं हे दूध छान उकडून तयार झालेलं आहे. तर चला पटकन सर्व करूया. मस्त गरमागरम हे प्रोटीन पावडर कमी वेळेत कमी खर्चात बनून तयार होतं. तुम्ही हे प्रोटीन पावडर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच देऊ शकतात आणि विशेष म्हणजे हे पावडर 2 ते 3 महिने आरामशीर टिकतं आणि हे बनवून तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतात. तर कशी वाटली ही रेसिपी मला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली ना तर मग पटकन एक लाईक करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.